मंगळूर पीर तालुक्यातील पेडगाव येथील सरपंच सोमायाताई अमोल दोगंडे सचिव यांच्या विरुद्ध अर्जदार विनोद गुलाबराव पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 36 प्रमाणे अर्ज दाखल केला होता। सदर अर्जामध्ये ग्रामपंचायत निवडणूक 15 जानेवारी 2021 मध्ये झाली। गैरअर्जदार सरपंच यांनी नियमांचा भंग केला असून 28 मे 2021 रोजी मासिक सभा घेतली नाही। ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन ठराव पारित केला नाही। यापूर्वी गैरअर्जदार यांनी एप्रिल 2021 मध्ये मासिक सभा घेतली। अर्जदार व 5 सदस्यांनी सुचविलेल्या सरपंचांनी अजेंड्यावर घेतले नाही व चर्चा केली नाही। यानंतर अर्जदारांनी गटविकास अधिकारी व संबंधित समितीकडे तक्रार अर्ज दाखल केला होता। सदर अर्जावर संबंधितांनी चौकशी करून चौकशी अहवाल 31 ऑगस्ट 2021 रोजी सादर केला। सदर तपासामध्ये 3 सदस्य समितीने गैर अर्जदार सरपंच यांनी नियमांचा भंग केल्याचे सांगून सरपंच दोषी असल्याचा अभिप्राय दिला होता। सरपंच पद रद्द करण्याची मागणी केली होती। गैर अर्जदाराने खोटे व बनावटी प्रकरण दाखल केले होते। सदर प्रकरणात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी 12 डिसेंबर रोजी अर्जदार यांचा विवाद अर्ज मंजूर केला व गैरअर्जदार सौ मायाताई ढोंडगे यांना अपात्र घोषित करण्याचा निकाला दिला। अर्जदार विनोद पवार यांच्या वतीने ॲडव्होकेट जयंत श्यामसुंदर यांनी बाजू मांडली। सदर निकालामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। MCN न्यूज करिता राजेश वानखडे, वाशिम।